18व्या लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग व वृद्ध मतदारांना सन्मानाने मतदान करता यावे यासाठी निवडणूक विभागाचे पथक प्रथमच 21 एप्रिल रोजी घरपोच मतदान घेण्यासाठी आले असता शासकीय इतमामात मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मेहकर विधानसभा क्षेत्रात मेहकर व लोणार तालुका येत असून त्यामध्ये 2,99,101 मतदार आहेत, ज्यामध्ये दिव्यांग मतदार 1,165 आहेत. त्यापैकी 311 दिव्यांग मतदारांनी फॉर्म D12 भरून घरपोच मतदान करण्याची इच्छा जाहीर केली होती, तर वय वर्ष 85 पेक्षा जास्त वय असलेल्या 4,000 मतदारांपैकी 792 मतदारांनी घरपोच मतदान करण्यासाठी BLO मार्फत फॉर्म D12 भरला होता. अशा एकूण 1,103 मतदारांनी घरपोच मतदान करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली होती. त्यासाठी मेहकरचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी रवींद्र जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निलेश मडके जोशी यांनी यासाठी 32 पथके तयार केली. त्यामध्ये एक झोनल अधिकारी, मंडळाधिकारी, तलाठी, एक पोलीस कर्मचारी, शिपाई, एक व्हिडिओग्राफर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ड्रायव्हर व त्यांच्या दिमतीला एक वाहन असे पथक तयार करून ते पथक दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांच्या घरी पोहोचून अधिकारी साक्षांकित नमुना भरून मतदाराला बॅलेट पेपर देऊन घरामध्येच व्होटिंग कंपार्टमेंट बनवून त्यामध्ये गोपनीय पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. सध्याच्या रखरखत्या उन्हात दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना घरपोच मतदानाची सुविधा झाल्याने शासनाच्या या प्रक्रियेचे कौतुक होत आहे. MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर.